जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथे अणुऊर्जा औष्णिक प्रकल्प शासनाच्या वतीने सुरू आहे। या प्रकल्पातील 1700 कर्मचारी आज मध्यरात्रीपासून 2 दिवसाच्या लाक्षणिक संपावर जात आहेत। महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांनी अणुऊर्जा औष्णिक केंद्रातील कर्मचाऱ्यांचा खाजगीकरण करण्याचा घाट घातला आहे, त्यामुळे व इतर मागण्यांमुळे हे 1700 कर्मचारी 2 दिवसाच्या लाक्षणिक उपोषणावरती जात आहेत। शासनाने त्वरित मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन कर्मचारी करणार असल्याचे यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले। यावेळी संपकर्त्या कर्मचाऱ्यांनी प्रकल्पालगत आंदोलन करत शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली आहे। मी आशुतोष लांबोळे, एसीए संघटनेचा जॉईंट सेक्रेटरी भुसावळ दीपनगर मधून। मी संघर्ष कृती समिती दीपनगर यातर्फे बोलत आहे। मित्रांनो, आज तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की ही जी आमची आज संपाचा जो घाट घातलेला आहे, जे राज्य सरकारने आम्हाला आमचे जे प्रायव्हेट आमचे जे जलविद्युत केंद्र आहे ते प्रायव्हेट करण्याच्या हिशोबाने आम्हाला अशी नोटीस दिलेली होती की आम्ही जे तुमचे प्रायव्हेट सेक्टर आहेत, म्हणजे जे जलविद्युत केंद्र आहेत ते आम्ही तुम्हाला प्रायव्हेट करतो आहेत। त्याच्यानुसार आमच्या बऱ्याचशा मागण्या होत्यात, आमच्या 5-6 मागण्या आहेत, त्याच्यानुसार आम्ही आज हा संप पुकारलेला आहे। आणि या संपात आम्ही आवर्जून संयुक्त कृती समिती म्हणून आम्ही 27 संघटना आमच्या सहभागी आहेत, त्याचबरोबर कामगार 12 संघटना, कामगारांच्या 12 संघटना आज आम्ही एकवटून हा संप पुकारत आहोत। आमचा हा संप फक्त आणि फक्त जो घाट घातलेला आहे प्रायव्हेटायझेशनच्या विरोधात, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरला आमचे जे जलविद्युत प्रकल्प आहेत ते प्रायव्हेटला द्यायचं आणि तो प्रॉफिट जो आहे तो राज्य सरकारने आणि प्रशासनाने घ्यायचा, हा जो घाट घातलेला आहे आम्ही त्या अनुषंगाने सांगू इच्छितो की हा संप आम्ही त्याच्यासाठी पुकारलेला आहे। आणि हा आम्ही संप जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हा संप पुकारू। हा आमचा 2 दिवसाचा लक्षणीय संप आहे। या संपात जर आमचं काही आउटपुट निघालं नाही तर आम्ही हा संप बेमुदत करू अशी आम्ही नोटीस देऊ आणि हा संप आम्ही यशस्वी करून दाखवू आणि आमच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करून दाखवू। या अनुषंगाने अजून आमच्या 2-3 मागण्या आहेत, पण त्या आमच्या शासनाशी आमच्या मॅनेजमेंटशी ते आम्ही कशाही करून, पण या ज्या राज्य सरकारने जे घाट घातलेला आहे प्रायव्हेटायझेशनचा तो आम्ही त्यांचा पूर्ण घाट आम्ही तोडूच काढू आणि आमचे जे प्रकल्प आहे ते आमच्याकडेच ठेवू। म्हणून एक कामगार एकजुटीचा। मध्ये किती कर्मचारी सहभागी आहेत महाराष्ट्रभरातले पूर्ण राज्य पूर्ण? मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो संप आहे तो देश राज्यव्यापी नसून पूर्ण देशव्यापी आहे। देशव्यापी अशासाठी आहे की देश पूर्ण भारतामध्ये जे जे प्रायव्हेटायझेशन होत आहे ते म्हणजे MSEBचं असेल, बँकांचं असेल, नाही तर कुठल्या सेक्टरचं असेल, त्या अनुषंगाने 2 दिवसाचा संप जो आहे हा राज्यव्यापी नसून देशव्यापी संप आहे। जिथं जिथं राज्य सरकार केंद्र सरकारने जो घाट घातलेला आहे प्रायव्हेटायझेशनच्या विरोधात, त्या प्रायव्हेटायझेशनच्या विरोधात पूर्ण भारतात उद्या 28 आणि 29 तारखेला हा संप पुकारण्यात आलेला आहे। आणि त्या अनुषंगाने या संपामध्ये 1.5 लाख म्हणजे महाजन, तुम्ही जर MSEBचे जर वर्कर्स जर विचार केला तर 1.5 लाखाच्या वर आमचे सभासद आणि आमचे जे युनियनचे लोक आहेत ते सहभागी झालेले आहेत। हे फक्त MSEBच्या लोकांसाठी, त्याच्यानंतर बँक झाले, LIC झाले, ते बाकीचे जे प्रायव्हेट सेक्टर करण्याचा जो घाट घातलेला आहे ते सुद्धा उद्या संपात आवर्जून देशव्यापी संपात सहभागी झालेले आहेत।